मी इथं राहणारे नाही. आम्हाला जेवढी काळजी वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्याला सुद्धा काळजी वाटते हे मला कल्पना आहे. परंतु असे प्रकार होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी मी मुद्दाम आलो. याच्या संदर्भात कुणाला काही विचार मांडायचा असेल तर कसं ह्या माणसाला आपण पुस्तक दिलं पाहिजे. कारण कसं होतं आता जसं आपण विषय केला आता माझं रीतीतच आहे तर गोष्टी तिथून जे घटना म्हणजे घटना चौक साहेब आता मुख्य सांगले दोन्ही सांगले प्रमुख उपाय आलेले मी ऐकलं पाहिजे. याच्या मागे कोण आहे कोण त्यांना इथं बसायला लावलं कोणी काय केलं याचा सुद्धा 100% तपास होईल. पोलीस योग्य तो तपास करून त्याच्यानंतरच पुढची इन्व्हेस्टिगेशन संपेल. तेवढं मी आपल्याला पोलीस अधीक्षक या नात्याने आपल्या सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की नक्की होईल. जेवढं पोटेन्शियल होतं तेवढं नाही झालं म्हणजे अजून सुद्धा गावामध्ये बंधुत्व असेल किंवा तुमचा जे काही इकोप आहे याची ताकद अजून सुद्धा आहे. मुस्लिम समाजाचे असतील हिंदू समाजाचे लोक असतील किंवा पोलीसमधले काही आमचे कर्मचारी असतील या सगळ्यांचं खरंच आभार आणि अभिनंदन करायला पाहिजे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर आम्ही या स्टेजला करणार नाही पण निश्चितच पुढच्या महिन्यामध्ये येऊन त्या सगळ्यांचा नक्की इथं सत्कार केला जाईल की या सगळ्यांच्यामुळे गावातली शांतता सुव्यवस्था भाईचारा बंधुत्व आणि एकोपा या सगळ्या लोकांनी जपलेला आहे. याच्याबरोबर मिरवणुकीमध्ये सामायला असणारे इतर मुलं सुद्धा जी आहेत जी मिरवणुकीमध्ये सामील होते त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इमिजिएट तिथे रिॲक्शन करून काय पुढचा प्रकार होऊन दिला. तर त्याच्यामुळं जेवढं वाईट प्रकार होता त्याच्याबरोबर तुमच्या शहराचं तुमच्या गावाचं जे चांगुलपणासुद्धा होता त्याची सुद्धा शिदोरी तेवढीच मोठी होती आणि त्याच्यामुळं जे काही भयंकर घडू शकलं असतं ते तुम्ही सर्वांनी मिळून नाही घडून दिलं याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. चांगली गोष्ट आहे आपण चुका समजून घेत आहे. कुठल्याही शहराचं नाव असेल खराब व्हायला वेळ लागत नाही. जसं माणसाचं कॅरेक्टर असतं तसं शहराचं गावाचं कॅरेक्टर असतं. नाव खराब व्हायला वेळ लागत नाही नाव चांगलं व्हायला खूप वेळ लागतो. आता परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमधून जे काही शंका कुशंका एकमेकाच्या बद्दल तर संशय हे एकदा तयार झालेला जायला वेळ लागणार आहे आणि हा वेळ केवढा कमीत कमी राहील हे सगळं जेवढं तुमच्यावरती अवलंबून आहे तेवढं आमच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. आम्ही पोलीस आहे आम्ही वर्दी घातली आम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही आम्ही कुठल्या धर्माचं जातीय पंथाचं आम्ही कुठलाही नाही आम्ही फक्त पोलीस आहे. मी आपल्याला एक गोष्टीची 100% खात्री देऊ इच्छितो की आमचा जे काही कर्तव्य आहे ते पोलीस निश्चित करतील आणि आमचं कर्तव्य पार पाडण्यामध्ये जर कुणी आम्ही कमी पडत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची भूमिका आमची आहे. आता राहतोय दुसरा भाग तो म्हणजे गेलेलं बाण परत येत नाही. एखादी घटना घडली एखादा गुन्हा दाखल झाला तर काही होत नाही म्हणजे आम्ही सुटून येतो आणि माझा जामीन होतो. कृपया या भ्रमामध्ये खरं तर तरुण पिढीनं राहायला नाही पाहिजे. तुम्हाला नोकऱ्या करायच्या तुम्हाला बाहेर जायचं आहे परदेशात जायचं आहे एकदा गुन्हे दाखल झाले की आयुष्यभर ते पुसलं जात नाही. तो गुन्हा जरी उद्या निगेटिव्ह झाला तरी तो गुन्ह्याचा जो काही रेकॉर्ड असतो हे निघत नाही आहे. तर त्याच्यामुळं काही झालं तर मला काय फरक पडत नाही असं कृपया समजू नये. खूप गंभीर अशा पद्धतीचे परिणाम होतात. आमच्याकडे पोलीस भरतीला मुलं येतात एक गुन्हा दाखल झालेला आहे 4 वर्षापूर्वी आता नोकरी नाही करू शकत पोलीसमध्ये बेसरकारी नोकऱ्या नाही बाहेर कुठं जाऊ शकत नाही कुठेही गेलं क्रिमिनल रेकॉर्ड हे तुमच्याबरोबर तुमची परछाई म्हणून राहणार आहे. जेवढे तोटे या फोनचे आणि मीडियाचे आहेत तेवढेच त्याचे फायदे आहेत. त्यातला एक फायदा आहे की कुणाच्याही माणसाचं नाव आता टाकलं तर मी 2 मिनिटात त्याचा रेकॉर्ड काय हे काढू शकतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा काय रेकॉर्ड आहे हे निघतंय. आता हे काय कुठं तर भुरकण जाणार नाहीये हे राहणार आहे
जोश मध्ये येऊन काहीतरी करायला जाणं आणि काहीतरी प्रसंग निर्माण करणं आणि त्याच्यातून काही होणार नाही अशी अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. आपण एक ज्येष्ठ सिनियर म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा मेसेज कृपया सगळ्या यंग पिढीपर्यंत पोहोचवावा. पुढे सुद्धा कालावधीमध्ये अनेक सण उत्सव ती 2 वर्ष आपण कोविडमध्ये घालवले तो मला आश्वासन द्यायचं तुम्ही झालेल्या घटनेसंदर्भात 100 वेळा आम्हाला विचारा, मी त्यांची उत्तर द्यायला बांधील आहे. परंतु गैरसमजातून कुणी काही करत असेल तर त्याचं मला आपल्या सगळ्यांकडून आश्वासन पाहिजे की आपण त्यांना सांगता आलं पाहिजे की हे चुकीचं आहे, जे काही आहे तुला काही शंका असेल तर तू येऊन आम्हाला इकडे विचार. यांनी जर नाही दिलं उत्तर तर मी उत्तर द्यायला तयार. आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ की 100% कारवाई करत असताना पारदर्शक अशा पद्धतीनेच कारवाई माझ्याकडून येईल याच्या संदर्भातलं मी आपल्याला निश्चित आश्वासन देऊ इच्छितो. ते मोठं घडलं, जसं सांगितलं जातं ना की जगातल्या सगळ्यात मोठ्या आगी ती सुरुवात एवढी छोटी होती की कपभर पाण्याने ती विझली असती. एकदा आग भडका उठला की मग कितीही बंब आणा ते संपणार नाही. पोलीस बंदोबस्त, पोलीस कारवाई ही चांगली नाही आहे. आम्ही नेहमी सांगतो शांतता कमिटीचे सदस्य, गावातले लोक, तुम्ही ज्येष्ठ मंडळी, तुम्हीच जे करू शकता ते आम्ही नाही करू शकत. मराठीत म्हण आहे ना, जे गाव करू शकतं ते राव नाही करू शकत. तुम्ही जे करू शकता ना ते आम्ही नाही करू शकत. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी ओळखणं आणि तुम्ही त्याच्यातून जे काही चुकीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही लोक करतात यांना योग्य ती समज देणं, ताकीद देणं, समजावणं, सांगणं हे गरजेचं. तरी सुद्धा मी माझे ऍडिशनल एस पी, डीवायस पी, टी आय या सगळ्यांना सांगतो आमचा कारभार जो आहे पोलिसांचा हा पारदर्शक असावा. लोकांना पोलीस कारवाई करण्यामध्ये असं वाटतं की काहीतरी इथं गोपनीय आहे आणि काहीतरी कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं, असं काही होणार नाही आहे. आम्ही जे काय करतोय ते पारदर्शक आहे. त्याच्याबद्दल जबाब मागण्याचा, त्याच्याबद्दल आमचा जाब मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण कृपया न मागता मागे काहीतरी गैरसमज करण्यातून जर काही प्रकार घडला तर तो गंभीर आहे. जे काही झालं असतं त्याच्यामुळं गावाचं फक्त परिस्थितीच नाही तरी तुमच्या सगळ्यांच्या इमेजबद्दल अतिशय निगेटिव्ह असं झालं असतं असं मला वाटतं. आम्ही विचारता, आमची बाजू न घेता आम्हाला काहीही न विचारता जर काही अशा प्रकारचे मेसेजेस जर फिरत असतील तर ती बाब अतिशय गंभीर आहे. याच्याशी मला वाटतं आपण सगळेजण सहमत असाल. माझी पोलीस स्टेशनला सुद्धा हीच सूचना आहे की रॅन्डमली फोन चेक करा आणि आमच्याकडून आम्ही सायबर क्राईमच्या 2 युनिट्स तयार केलेले आहेत जे याच्यावरती खूप लक्ष ठेवते. की लोकांना असं वाटतं की मी या विश्वात आहे, सायबर विश्वात आहे आणि हे काहीतरी वेगळं विश्व आहे, तिथं मी काय करतो हे तर कुणालाच कळत नाही. तर हे सांगण्याची गरज आहे की हा पुरावा आहे. एक वेळ काय बोललेलं निघून जाईल, एक वेळ काय बघितलेलं संपून जाईल, पण एकदा याच्यामध्ये काही शेअर केलं तर हे सगळं राहणार आहे आणि हे डिलीट केलं तरी राहणार. तर त्याच्यामुळे मी काहीतरी इकडं मेसेज करतोय, चुकीचा प्रचार करतोय आणि अशा काही प्रवृत्ती इथे आहेत ज्या प्रवृत्ती या गोष्टींना फारा देण्याचा आणि याच्यातून काहीतरी चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस 100% त्या प्रवृत्तींपर्यंत पोहोचतील, त्यांच्यावरती 100% कारवाई करतील आणि तुम्ही सगळ्यांनी जो शांतता या ठिकाणी ठेवलेली आहे ती शांतता मोडू नये, अबाधित राहावी याच्यासाठी 100% प्रयत्न करते. नेवासा शहरामध्ये 2-3 दिवसापूर्वी जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय अशा प्रकारची घटना आहे. याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात मुळापर्यंत जाऊन तपास होईल. याच्यामागे असणारे जे कोणी असामाजिक तत्व आहे या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल एवढं मी नेवासेतील सर्व नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो. येत्या काळामध्ये महापुरुषांचे सण उत्सव, महावीर जैन जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, हनुमान जयंती असेल, असे अनेक सण उत्सव आहेत. सध्या रमजान ईदसुद्धा सुरू आहे आणि त्याचेसुद्धा रोजे आपले सगळे मुस्लिम बांधव
या ठिकाणी करतायत. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण शांतता बाळगावी, कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना समर्थन करू नये, थारा देऊ नये. आणि विशेषतः येथील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जे च्या फोनमध्ये असे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे असे काही मेसेज देत असतील तर कृपया ते फॉरवर्ड करू नये, लाईक करू नये, समर्थन करू नये. कारण आमची नगर जिल्ह्यातील सायबर क्राईमचे 2 युनिट्स आता याची माहिती घेत आहेत आणि निश्चितच त्याच्यावरती योग्य ते कारवाई केली जाईल. सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे की आपले मुलं काय करतात, त्यांच्या फोनमध्ये काय आहे हे त्यांनी सुद्धा बघावं. मला निवासातील अनेक नागरिक, पत्रकार, दोन्ही समाजाचे लोक यांनी या घटना वाढू नये, याचं दुसरीकडे लोन सुरू नये याच्यासाठी खूप काही जणांनी चांगले प्रयत्न केलेले. म्हणजे एक ही काळी बाजू एका बाजूला असताना निवासानं एक दुसरी पण बाजू दाखवली आहे ज्याच्यामध्ये भाईचारा, प्रेम, आपल्या शहरामध्ये काही होऊ नये या संदर्भातल्या जबाबदाऱ्या या दाखवलेल्या आहेत. त्याचं सुद्धा कौतुक करा असं वाटतं. आणि निश्चित खात्री आहे की या शहरातील सुजाण नागरिक, पोलीस, प्रशासन हे सर्वजण मिळून निश्चित या झालेल्या घटनेवरती मात करतील आणि पुढे शांतता राहावी याच्यासाठी प्रशासनाला चांगली मदत करतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप आभार.